नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद कुमार माने माने गुरुजी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण या मध्ये आपण एक महत्त्वपूर्ण घटकाचा अभ्यास करणार आहोत, ज्या घटकाचं नाव आहे विशेषण। विशेषण म्हणजे काय? पहिल्यांदा आपण विशेषणाची व्याख्या बघू। तर विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून, नामाच्या बद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो। बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात, अशी आपल्याला विशेषणाची व्याख्या करता येईल। आता यामध्ये बघा, उदाहरण तुम्हाला सांगतो आहे की खडूस म्हातारी कशी आहे? तर खडूस आहे। म्हातारीच्या बद्दल वापरलेलं ते विशेषण आहे खडूस। खडूस हे काय आहे? विशेषण आहे। कुणाबद्दल वापरलेलं आहे? तर म्हातारीच्या बद्दल वापरलेलं आहे। त्याच्यानंतर आहे टकल्या मनुष्य, टकल्या ठाम, टकल्या भांगर, टकल्या मनुष्य म्हणजे समजा खूप माणसांची गर्दी असेल आणि त्यातील एखाद्या माणसाला जर ओळखायचं असेल तर आपण म्हणतो पाह तो जो आहे ना तो टकल्या टकल्या, हा त्याच्या डोक्यावर केस आहेत ना तो टकल्या, हा तोच होतो, तोच आहे। अशा पद्धतीने म्हणजे या ठिकाणी काय करतो आपण, तर विशेष अशी ओळख त्या व्यक्तीची आपण करून देतो, है ना। जसं शेंबळा पोरगा, खूप सारे पोर आहेत पण एखाद्याच्या नाकातून शेंबळ असा वाहत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? शेंबळ्या पोरगा। अबे तोच ना, तो शेंबळ्या पोरगा तोच, हा तोच आहे ज्याच्या नाकातून निघत आहे ना इल्ली, तोच शेंबळ्या पोरगा। तर अशा पद्धतीनं हा शेंबळ्या पोरगा, तर शेंबळा, टकल्या, खडूस हे काय झाले? विशेषण आहेत, विशेषण। आणि म्हातारी, मनुष्य, पोरगा हे काय नाम आहे, हे लक्षात ठेवायचं। म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते। म्हातारी कशी आहे? खडूस आहे। मनुष्य कसा आहे? तो माणूस कसा आहे? टकल्या आहे, तोच टकल्या आहे। पोरगा कसा आहे? तो पोरगा, शेंबळा पोरगा। अशा पद्धतीनं आता आंबा, गोड आंबा, आंबा कसा आहे? तर गोड आहे। कारले, कडू, कारल्यातील गुण म्हणजे कारल्यातील गुण आहे कडू, तर हा काय झालं? त्याचं विशेषण झालं। आकाश, आकाशाचा रंग कसा आहे? तर निळा आहे। तर हे सगळे या ठिकाणी निळे, कडू, गोड हे काय झालं? विशेषण झालं। म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण असे म्हणतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता या उदाहरणावरून तुम्हाला समजलेलं असेल यातील नाम कोणतं आहे आणि विशेषण कोणतं आहे। आता यामध्ये एक गोष्ट अजून लक्षात घ्या, विशेषण हे नेहमी नामासोबत येते। वाक्यामध्ये जर नाम नसेल तर विशेषण असणार नाही। समजा नुसतं कारले म्हणजे कारले आहे, कारले काय आहे? नाम आहे। तर त्याच्या आधी काय येईल? कडू येईल किंवा नंतर पण येऊ शकते। तर अशा पद्धतीने या ठिकाणी विशेषण हे नेहमी नामासोबत येते। वाक्यामध्ये जर नाम नसेल तर विशेष येणार नाही, विशेषण येणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे विशेषण हे नेहमी नामासोबत येते। दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वाक्यात नाम नसेल तर विशेषण येणार नाही। तिसरी गोष्ट आहे, नामाला विशेषणामध्ये विशेष असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं। आता बघा, शेंबडा काय आहे? हा विशेषण आहे। शेंबडा काय आहे? हा विशेषण आहे। आणि पोरगा काय आहे? तर हा नाम आहे, विशेषण आणि नाम। तर या ठिकाणी नामाला विशेषणामध्ये विशेष असे म्हणतात। आता एकदा अजून परत आपण विशेषाची व्याख्या बघून घेऊया। तर विशेषण, विशेषण काय करतो? तर विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते, लक्षात घ्या, विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्याला विशेषण असे म्हणतात। म्हणजे विशेषण काय करतो? नामाबद्दलची अधिक माहिती सांगतो आपल्याला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, म्हणजे नामाबद्दलची अधिक माहिती या ठिकाणी सांगण्याचं काम करते। विशेषण आणि विशेषाची जोडी असते। जसं आता या ठिकाणी हा निळे आकाश म्हटलं तर निळे हा विशेषण आहे आणि आकाश काय आहे? नाम आहे। यांची जोडी असते, जशी नवरा बायकोची जोडी असते ना, अगदी तशा पद्धतीनं यांची जोडी असते।
आता यामध्ये हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता बघा, एक उदाहरण घेऊ आपण. एक उदाहरण घेऊ. काका भाड्याच्या घरात राहतात. काका भाड्याच्या घरात राहतात. तर भाड्याच्या घरात म्हणजे रेंटनी राहतात, किरायाने राहतात. नाही तर म्हणाल काका भाड्याच्या घरी राहतात, घरमालक बोंबलेल. काका भाड्याच्या घरात राहतात, है ना, भाड्याच्या घरात. आता हे जे आहे ना, भाड्याच्या हे विशेषण आहे आणि घरात हे नाम आहे, म्हणजे स्वतःच्या घरात, भाड्याच्या घरात अशा पद्धतीनं. तर हे विशेषण झालं आणि घर काय झालं, नाम झालं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काका भाड्याच्या घरात राहतात याचा अर्थ किरायाच्या किंवा रेंटच्या घरात राहतात हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे या ठिकाणी घराबद्दलची माहिती दिलेली आहे, स्वतःच्या घरी राहतात की किरायाच्या घरी राहतात की भाड्याच्या घरात राहतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघा. मुलांना लबाड माणसाच्या गोष्टी आवडत नाही. मुलांना लबाड माणसाच्या गोष्टी आवडत नाही. मुलांना लबाड माणसाच्या गोष्टी आवडत नाही. तर यामध्ये लबाड हे विशेषण आहे. लबाड काय आहे, विशेषण आहे. आणि माणूस किंवा माणसं हे काय झालं, नाम झालं. म्हणजे आलं ना विशेषण आणि नामाची जोडी, विशेषण आणि नामाची जोडी किंवा नाम आणि विशेषणाची जोडी अशा पद्धतीने या ठिकाणी हे आलेलं असतं. आता आपल्याला बघायचं आहे विशेषणाचे अजून एक उदाहरण बघू आपण. अजून एक उदाहरण बघू तिसरं. कडू कारले तुपात तळले तरी कडूच कडू. कडू कारले तुपात तळले तरी कडूच कडू. आता यामध्ये बघा, कडू कारले, कारले कसे आहेत, कडू आहेत. कारले कसे आहेत, कडू. कडू हे विशेषण आहे आणि कारले काय आहे, नाम आहे. कडू हे काय आहे, विशेषण आहे आणि कारले काय आहे, नाम आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एखादं वाक्य आपल्याला दिलेलं असेल तर त्या वाक्यातील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. सोपं आहे, खूप सोपं आहे. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे विशेषणाचे वर्गीकरण. प्रामुख्यानं विशेषणाचे वर्गीकरण जे आहे तर ते दोन प्रकारे केलेलं आहे. किती प्रकारे केलेलं आहे, तर दोन प्रकारे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. विशेषणाचं वर्गीकरण करत असताना पहिला जो आहे तो आहे अधिविशेषण. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे विधिविशेषण. पहिला कोणता आहे तर अधिविशेषण, दुसरं कोणतं आहे तर हे आहे विधिविशेषण. अजून एकदा लक्षात घ्या, अधि म्हणजे आधी, अधि म्हणजे आधी आणि विधि म्हणजे नंतर. अधि म्हणजे आधी आणि विधि म्हणजे नंतर. तर अधिविशेषणाची व्याख्या कशी करता येईल, अधिविशेषण म्हणजे काय, तर नामाच्या आधी येणाऱ्या विशेषणाला. लक्षात घ्या, नामाच्या आधी येणाऱ्या विशेषणाला म्हणतात अधिविशेषण. हा विशेषण केव्हा येईल, नामाच्या आधी, नामाच्या आधी. जसं आता उदाहरण घेऊ, हा गोड आंबा आहे, हा गोड आंबा आहे. आंबा या ठिकाणी नाम आहे आणि गोड आहे विशेषण. तर या ठिकाणी नामाच्या आधी विशेषण आलेलं आहे. म्हणजे आंब्याच्या आधी काय आलेलं आहे, गोड आलेलं आहे. म्हणून याला म्हणतो आपण अधि विशेषण. आलं का लक्षात. हा, त्याच्यानंतर दुसरं बघा विधी विशेषण. तुम्हाला आता सांगितलं विधी म्हणजे काय, नंतर. विधी म्हणजे काय, तर नंतर. नामाच्या नंतर येणाऱ्या विशेषणाला, नामाच्या नंतर येणाऱ्या विशेषणाला आपण म्हणतो विधी विशेषण. विधी म्हणजे नंतर, लक्षात ठेवायचं. विधी म्हणजे काय, तर नंतर. या ठिकाणी तोच उदाहरण आपण परत बघू. बघा, हा आंबा गोड आहे. या ठिकाणी आंबा हे नाम आहे, गोड हे विशेषण आहे. आंबा आधी आलेला आहे आणि गोड हे नंतर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी विशेषणामध्ये विशेषणाची व्याख्या, त्याची उदाहरणं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहेत. बाकीचं बघू आपण आता पुढच्या भागामध्ये. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल, याच्यानंतर आपण बघणार आहोत विशेषणाचे प्रकार. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत विशेषणाचे प्रकार. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. बरं, धन्यवाद.